वयाच्या तिशीनंतर हे नऊ पदार्थ टाळाच नाहीतर लवकर येईल म्हातारपण तज्ज्ञांच्या मते जेव्हा आपण वयाची तिशी ओलांडतो तेव्हा आपण अनेक गोष्टींमध्ये बदल केले पाहिजेत आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे त्याचबरोबर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत नाहीतर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं आणि भविष्यात आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तुम्हाला वाटत असेल की म्हातारपण तुमचं लवकर येऊ नये तर तुम्ही जीवनामध्ये हे बदल केलेच पाहिजेत तीस वर्ष वयानंतर प्रत्येकाने टाळावे असे हानिकारक पदार्थ पाहूया पहिला पदार्थ आहे बटाट्याचे चिप्स होय बटाट्याच्या चिप्स हे सर्वच वयोगटातील लोकांना आवडतात जगभरात बटाट्याचे चिप्स लोकप्रिय आहेत व्यापारी चिप्सच्या व्यवसायातून करोडो रुपये कमावतातही मात्र हे चिप्स किती लोकप्रिय असले आणि आवडत असले तरी आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नाही जर तुम्ही वयाची तिशी ओलांडली असेल तर चिप्स खाणं टाळा कारण चिप्स बनवताना सिंथेटिक गोष्टी जोडल्या जातात यामुळे त्याची चव तर चांगली लागते मात्र त्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तिशी ओलांडल्या लो सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे पदार्थ क्रमांक दोन फ्लेवर्ड दही दही एरवी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं बहुतेकांना दही खायला आवडतं देखील दही खाल्ल्यानं शरीराला फायदा देखील होतो पचनासाठीही दही चांगलं आहे दही आणि दही खाल्ल्यानं आपल्या शरीराला खूप फायदा होतो यात शंका नाही पण जर तुम्ही तिशी ओलांडल्यानंतरही फ्लेवर्ड दही खाण्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे यातील जास्त साखरेमुळं मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका सुद्धा वाढू शकतो नंबर तीन पॉपकॉर्न हा देखील सर्वच वयोगटातील आवडता पदार्थ आहे मल्टिप्लेक्समध्ये किंवा संध्याकाळी घरी सिनेमे पाहताना पॉपकॉर्न खायला आवडतंच जर हे घरच्या घरी हेल्दी पद्धतीने बनवल्यास ते आरोग्यदायी असू शकते मात्र बाजारात ते बनवण्यासाठी भरपूर मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्स वापरले जातात यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं रक्तदाब वाढतो आणि म्हणून पॉपकॉर्न खाण्याच्या वेळी तिशी ओलांडल्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे पदार्थ क्रमांक चार साखर आणि गोड पदार्थ तीस वर्ष वयानंतर साखरेचं सेवन कमी करायला हवं कोड पदार्थांमुळे शरीरात कॅलरीज वाढतात त्यामुळे मधुमेह तिलटपणा तसेच हाडांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात पदार्थ क्रमांक पाच चहा कॉफी तीस वर्ष वयापर्यंत अनेकांना चहा कॉफीचं व्यसन असतं परंतु त्यामध्ये कॅफिनचं प्रमाण हे सर्वाधिक असतं आणि हे कॅफिनचं प्रमाण तीस वर्ष वयानंतर आपल्याला जास्त परिणामकारक ठरतं हानिकारक ठरतं त्यामुळे रक्तदाब मायग्रेन डोकेदुखी आदी समस्याही निर्माण होऊ शकतात पदार्थ क्रमांक सहा मैदा आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ हे विशेषत वयाच्या तिशीनंतर हमखास टाळलं पाहिजे कारण मैदा तसेच तेल मसालेवाले पदार्थ खाणे टाळा तिशीनंतर हे पदार्थ आरोग्याचे दुश्मन आहेत आठ मांसाहार जर तुम्ही मांसाहारी असाल तर तिशीनंतर हे प्रमाण कमी करायला हवं कारण मांस पचायला जड असतं आपली पचनसंस्था तितकी मजबूत राहिलेली नसते वयाच्या तिशीनंतर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात आणि म्हणून वयाच्या तिशीनंतर मांसाहार सुद्धा टाळलेलाच बरा पदार्थ क्रमांक नऊ अल्कोहोल वयाच्या तिशीनंतर दारू बियरपासून दूर राहावं दारूमुळं तुमची किडनी तसेच लिवर खराब होतो तसेच अनेक गंभीर आजारही होतात म्हणून वयाच्या तिशीनंतर दारूला स्पर्श म्हणजे लवकर मृत्यूकडे जाणं होय म्हणून मंडळी हे नऊ पदार्थ तुमचं वय जर तीस ओलांडलं असेल तुम्ही तर हे नऊ पदार्थ अवश्य टाळा तुमचं म्हातारपण हे दूर ठेवा निरोगी जीवन जगा मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह व्हिडिओ आवडला तर गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि आमच्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद